आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेस आणि सराफ खडक सरपुणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरदचंद्र पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज शरद पवार यांनी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यालयाला भेट दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागलाय. महाराष्ट्रातील खासदारकीची लढत ही मुख्यत्वे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात रंगणार आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांनी दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी बारामतीमधील नवीन पक्ष कार्यालयाला भेटून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.